निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई महानगरपालिकेचं विक्रमी बजेट सादर करण्यात आलेलं आहे। तब्बल 52,619 रुपयांचं 619 कोटींचं हे बजेट आहे। बीएमसी आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंग चहल यांनी मांडलंय। मुंबईतील रस्ते दुरुस्ती, रस्ते निर्मिती, पुलांची उभारणी, लिंक रोड, कोस्टल रोड या प्रकल्पांसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली। रस्ते आणि पुलांसाठी यावर्षी बजेटमध्ये जवळपास 4,925 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर कोस्टल रोडसाठी बीएमसीनं 3,500 कोटी मंजूर केलेत। गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1,060 कोटींची तरतूद करण्यात आली। याशिवाय बेस्टला पुन्हा एकदा बीएमसीनं मदतीचा हात दिलाय। राज्य सरकारकडून मालमत्ता करासह विविध 7,223 कोटींची थकबाकी आहे। ही थकबाकी तातडीनं देण्याची मागणी बीएमसीनं सरकारकडे केली आहे। घसघशीत 52,000 कोटींचं बजेट जे आहे ते सादर करण्यात आलंय। आणखी कोणत्या घोषणा करण्यात? अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय तो, गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस करण्यात आल्यात। पाहूया, रस्ते आणि पुलांसाठी 4,925 कोटींची तरतूद आहे। कोस्टल रोडसाठी 3,545 कोटींची तरतूद। शिक्षण विभागाचं बजेट 3,347 कोटींचं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे